हॅलो स्टुडंट वेलकम टू स्वातीस क्लासेस आज आपण बघणार आहोत फोर्थ स्टँडर्ड ई वी एस टू लेसन नंबर सेव्हन्टीन मॅनेजमेंट ऑफ फोर्ट्स अँड द नेव्ही की छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने फोर्ट्सचे मॅनेजमेंट केले होते किंवा नेव्ही कशा पद्धतीने त्यांनी नौदल जे असतं ते कशा पद्धतीने त्याची सुरुवात केली होती हे आपण या लेसनमध्ये बघणार आहोत तर लेसनला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला फोर्थ स्टँडर्डचे जे सर्व सब्जेक्ट आहेत त्यांचं हिंदी आणि मराठी दोनही लँग्वेजमध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळेल तर चला लेसनला स्टार्ट करूया शिवाजी महाराज कॉनकर्न मेनी एनिमीज टू इस्टॅब्लिश हिज स्वराज की स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी शिवाजी महाराजांनी बरेचसे जे एनिमीज होते पॉवरफुल एनिमीज होते त्यांना काय केलं होतं हरवलं होतं आणि आपलं स्वराज्य जे आहे ते इस्टॅब्लिश केलं होतं वाढवलं होतं बी इट वॉर ऑर गव्हर्नन्स ही मॅनेजमेंट स्किल कॅन बी सीन इन ऑल एरियाज आणि यासाठी त्यांचं जे काही राज्य होतं किंवा राज्यकारभार सांभाळण्याची जी पद्धत होती मॅनेजमेंट जे स्किल होते ते सर्व मध्ये आपल्याला बघायला मिळतील लेटेस्ट लर्न अबाउट द मॅनेजमेंट स्किल ऑफ शिवाजी महाराज इन दिस लेसन तर या सर्व लेसनमध्ये आपण त्यांची जी मॅनेजमेंट स्किल्स होते कशा पद्धतीने ते फोर्टचे मॅनेजमेंट करायचे किंवा युद्धाचं मॅनेजमेंट करायचे ते आपण ह्या लेसनमध्ये बघणार आहोत डू यू नोमध्ये बघूया वॉट इज मॅनेजमेंट स्किल की मॅनेजमेंट स्किल म्हणजे नक्की काय तर मॅनेजमेंट स्किल मीन्स वर्किंग इन अ डिसिप्लिन मॅनर ऑन ए टास्क वन हॅज अंडरटेकन टू अचीव अ डेफिनाईट गोल की कुठलंही ध्येय आपल्याला गाठायचं असेल कोण किंवा कोणतीही गोष्ट आपल्याला करायची असेल तर त्यासाठी एक डिसिप्लिन मॅनरमध्ये व्यवस्थितपणे प्लान करून आपण ती गोष्ट करत असतो आणि त्यामुळे ते सक्सेसफुल जे जा जो काही टास्क असेल जे काही आपलं काम असेल ते व्यवस्थितपणे आपण अचीव करू शकतो किंवा सक्सेसफुली करू शकतो तर त्यालाच मॅनेजमेंट

तर त्यांचं जे मॅनेजमेंट स्किल होतं तर शिवाजी महाराजांच्या प्रत्येक बॅटलमध्ये म्हणजे प्रत्येक युद्धामध्ये त्यांनी जे जिंकले त्या युद्धामध्ये त्यांचे मॅनेजमेंट स्किल आपल्याला बघायला मिळतील किंवा त्यांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं त्यामध्ये कशा पद्धतीने त्यांनी मॅनेजमेंट केलं हे आपण बघू शकतो लेटेस्ट लुक ॲट अ फ्यू एक्झाम्पल्स की काही जे एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे आपल्याला समजू शकतं की त्यावेळेला त्यांच्याकडे कशा पद्धतीचे मॅनेजमेंट स्किल्स होते की ज्यामुळे त्यांनी स्वतःचं स्वराज्य बनवलं आणि ते इस्टॅब्लिश केलं होतं वाढवलं होतं तर बिल्डिंग्स फोर्ट्स की कशा पद्धतीने फोर्ट्स बनवायचे कुठे बनवायचे कशासाठी बनवायचे ह्या सर्व गोष्टींची त्यांनी काळजी घेतली होती शिवाजी महाराज प्रोटेक्टेड ही स्वराज विथ द हेल्प ऑफ फोर्ट्स की स्वराज्याचं जर प्रोटेक्शन करायचं असेल तर त्यामध्ये सर्वात जास्त मदत कोणाची होणार होती तर फोर्ट्स म्हणजेच काय किल्ल्यांची इन द बुक आज्ञापत्र और रॉयल एडिक द इम्पॉर्टन्स ऑफ फोर्ट्स हॅज बीन ॲप्ली समअप समअप अप फॉलज कशा पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं आणि रॉयल एडिकमध्ये फोर्ट विषयी ऑफ द होल किंगडम इज फोर्ट्स की सर्व किंगडम सर्व ज्या राज्याची खरी ताकद जी असते ती कशामध्ये असते तर किल्ल्यांमध्ये असते ज्या ज्या राजाकडे त्यावेळेला किल्ले जास्त असायचे किंवा पॉवरफुल किंवा स्ट्रॉंग असे किल्ले असायचे तर राज्य सांभाळणं जास्त सोपं असायचं शिवाजी महाराज हॅड रोम थ्रू द सह्याद्री रेंजेस इन हिज यूथ ज्या वेळेला ते तरुण होते त्यावेळेला ते काय करायचे तर सह्याद्री रेंजेस म्हणजे सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांग त्यामध्ये ते स्वतः त्यांचे जे मावळे होते त्यांच्यासोबत सतत फिरायचे ऑन काउंटलेस ही द द इन सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जे काही किल्ले होते ते त्यांनी तरुण असतानाच बघितलेले होते ही द ऑफ फोर्ट्स इन द प्रोटेक्शन ऑफ स्वराज आणि त्यांना हे चांगल्या पद्धतीने माहिती होतं की जर आपल्याला स्वराज्याचं प्रोटेक्शन करायचं असेल तर आपल्यासाठी फोर्ट्स खूप महत्वाचे आहेत किल्ले जिंकणं खूप महत्वाचं आहे शिवाजी महाराज बिल्ड ऑल थ्री टाइप्स ऑफ फोर्ट्स त्यांनी तीन पद्धती चे किल्ले बांधले होते त्यामध्ये पहिला होता फॉरेस्ट फोर्ट जे की जंगलामध्ये बांधलेले असतील हिल फोर्ट्स म्हणजे टेकड्यांवरती पर्वतांवरती असणारे फोर्ट, फोर्ट आणि सी फोर्ट म्हणजे समुद्रामध्ये असणारे फोर्ट तर सी सी मध्ये असणारे फोर्टचं उत्तम उदाहरण कुठलं आहे तर असी फोर्ट इज अल्सो नोन ॲज जंजिरा तो जंजिरा जो किल्ला आहे तो कशामध्ये बांधलेला आहे तो समुद्रामध्ये आहे ही एम्प्लॉय एक्सपर्ट्स लाईक हिरोजी इंदुलकर अँड अर्जोजी यादव टू बिल्ड मेनी न्यू फोर्ट्स लाईक राजगड प्रतापगड अँड सिंधुदुर्ग तर इंदुलकर आणि हिरोजी इंदुलकर जे होते आणि अर्जोजी यादव जे होते त्यांनी अशा पद्धतीने बरेचसे नवीन किल्ले बांधले होते ज्यामध्ये राजगड असेल प्रतापगड असेल आणि सिंधुदुर्ग ही रिपेर सम ओल्ड फोर्ट्स लाईक अ विजयदुर्ग तोरणा अँड रंगणा अँड बिल्ड द न्यू फोर्ट ऑफ रायगड नवीन असा किल्ला बनवला होता तो होता रायगड आणि जे जुने किल्ले होते त्यांची त्यांनी काय केलं होतं रिपेरिंग केलं होतं किंवा डागडूजी केली होती ज्यामध्ये विजयदुर्ग असेल तोरणा असेल रंगणा असेल तर अशा पद्धतीचे काही किल्ले होते ज्यांची त्यांनी काय केली होती परत दुरुस्ती केली होती ही हॅड अबाउट थ्री हंड्रेड फोर्ट त्यांच्याजवळ जवळजवळ किती होते तर तीनशे किल्ले त्यांच्या त्यावेळेला स्वराज्यामध्ये होते डू यू नो मध्ये बघूया इट इज बिलिव्ह दॅट द बुक आज्ञापत्र वॉज रिटन बाय रामचंद्रपंत अमात्य ॲट द ऑर्डर ऑफ छत्रपती राजाराम महाराज द यंगर सन ऑफ शिवाजी महाराज तर शिवाजी महाराजांचे जे मुलगा जे पुत्र होते मुलगा होते छत्रपती राजाराम महाराज यांच्या ऑर्डरने किंवा त्यांच्या सांगण्यामुळे जे अमात्य होते रामचंद्रपंत त्यांनी आज्ञापत्र लिहिलं होतं त्यानंतर बघूया यू कॅन डू दिस दिवाळी वेकेशन कन्स्ट्रक्ट द मॉडेल ऑफ ए फोर्ट विथ द हेल्प ऑफ युअर फ्रेंड्स की अजूनही बरेचशी मुलं असं करतात की दिवाळी वेकेशन ज्या वेळेला असतात तर मातीपासून किल्ले बनवतात जसे की तुम्ही सुद्धा बनवलेले असेल तर यामध्ये आपल्याला करायचं काय आहे लिड्स द मटेरियल्स यू विल नीड टू बिल्ड द फोर्ट की फोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्या मटेरियल्सची गरज पडते तर त्याची तुम्ही लिस्ट बनवू शकतात चूज अ सुटेबल प्लेस त्यानंतर काय करायचं आहे की सुटेबल प्लेस कोणत्या ठिकाणी तुम्ही तो किल्ला बांधणार आहात प्रिपेअर अ ब्ल्यू प्रिंट टू शो द अरेंजमेंट फॉर हाऊसेस अँड वॉटर्स की त्या ठिकाणी तुम्ही एक ब्ल्यू प्रिंट बनवू शकतात किंवा पेपरवरती की तुम्हाला जो किल्ला बांधायचा आहे त्यामध्ये तुम्ही हाऊसेसची अरेंजमेंट कशा पद्धती करणार आहे किंवा तिथे पाणी कशा पद्धतीने तुम्ही ठेवणार तर या सर्वांची काय करावं लागणार आहे आपल्याला ब्लू म्हणजे एक प्लान आपण सुरुवातीला तयार करायचा असतो की कोणत्या गोष्टी तुम्ही कोणत्या ठिकाणी आणि कशा पद्धतीने करणार आहात तर यालाच आपण काय म्हणतो मॅनेजमेंट कॅन यू टेल नेम अ फोर्ट ऑर केव इन युअर लोकॅलिटी तुम्ही जिथे राहता तिथे कोणता किल्ला असेल किंवा केव ज्या गुहा गुहा ज्या असतात असं काही असेल तर त्यांची तुम्हाला नाव लिहायची आहे वॉट आर्टिकल्स बिल्डिंग्स कॅन बी सीन ऑन इट आणि त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे आर्टिकल्स बिल्डिंग्स आहेत का हे तुम्ही बघू शकता वॉट टाईप ऑफ फोर्ट इज इट तो फोर्ट कोणत्या प्रकारचा आहे म्हणजे फॉरेस्टमध्ये आहे हिलवरती आहे किंवा समुद्रातील आहे कोणत्या प्रकारचं आहे तेही तुम्ही लिहू शकतात नेक्स्ट तुम्हाला इथे पिक्चर दिसत असेल तर हे पिक्चर आहे की फोर्ट कशा पद्धतीने बांधण्यात यायचा बिल्डिंग ऑफ फोर्ट तर त्या ठिकाणी कशा कशाची मदत व्हायची किंवा गरज पडायची तर दगड असेल त्यानंतर पाणी असेल तर अशा पद्धतीने त्यांचं ते कामकाज करून ते काय करायचे मोठे मोठे किल्ले अशा पद्धतीने बांधायचे तर या पिक्चरमध्ये बघूनही तुम्हाला हे लक्षात येईल त्यानंतर बघूया मॅनेजमेंट ऑफ फोर्ट्स आता हे फोर्ट्स बांधल्यानंतर बाकीचे जे कामं असतील ते कशा पद्धतीने मॅनेज करायची हे आपण आता बघूया शिवाजी महाराज हॅडमेड डेफिनेट अरेंजमेंट्स फॉर द प्रोटेक्शन ऑफ फोर्ट्स तर अशा पद्धतीने त्यांनी अरेंजमेंट केलेली होती की ज्यामुळे फोर्स जे आहे त्यांचे सुद्धा प्रोटेक्शन व्यवस्थितपणे होईल ऑन इच फोर्ट द ऑफिसर्स त्या व त्या ठिकाणी ते काय करायचे काही ऑफिसर्सची नेमणूक करायची जसं की किल्लेदार असेल सबनीस असतील कारखानीस असेल वेअर अपॉइंटेड यांना अपॉइंट केलं जायचं तर सबनीस अँड कारखानीस वर्क अंडर द किल्लेदार तर किल्लेदार त्यांचे कोण हो असायचे मेन ऑफिसर असायचा हो तिथला आणि सबनीस आणि कारखानीस हे त्यांच्या अंडर काम करणारे असायचे दे आर इज शोन इन द चार्ट बिलो तर इथे तुम्हाला चार्ट दिलेला आहे त्यावरून लक्षात येईल की त्यांची कामं काय होती तर किल्लेदार ज्यांना हवालदार असंही म्हटलं जायचं त्यांचं काम कुठलं होतं तर टू प्रोटेक्ट अँड And administer the fort. Ki fort was a prop. फोर्डचं प्रोटेक्शन कशा पद्धतीने केलं जाईल किंवा प त्या किल्ल्यावरचं ॲडमिनिस्ट्रेशन कामकाज कशा पद्धतीने चालेल हे किल्लेदार बघणार टू इश्यू ऑर्डर टू द सबनेस अँड कारखानीस कोणत्या का कुठले कामं करायचे आहे त्यासाठी असणारे जे ऑर्डर्स असतील सबनेससाठी किंवा कारखान्यासाठी त्या ऑर्डर कोण देणार तर किल्लेदार टू फॉलो गव्हर्नमेंट ऑर्डर दार, ऑर्डर्स इन्स्ट्रक्शन अँड लेटर्स की गव्हर्मेंट जे ऑर्डर्स असतील इन्स्ट्रक्शन असतील किंवा जे लेटर्स आलेले असतील त्याविषयी सबनेस आणि कारखानीसला सांगणं किंवा ते फॉलो करणं हे कोणाचं काम असायचं तर किल्लेदार त्यानंतर बघूया की सबनीस सबनीसचं काम काय असायचं तर टू कीप अकाउंट्स रेकॉर्ड इन्कम अँड एक्सपेन्स ऑन द फोर्ट वर्थी की फोर्टवरती असताना तिथे आजूबाजूला जे काही प्रदेश असतील त्यामध्ये होणारी इन्कम किती आहे किंवा फोर्टवरती लागणारा एक्सपेन्स किती झाला किती खर्च झाला याचा रेकॉर्ड ठेवण्याचं काम सबनीस करायची टू कलेक्ट रिव्हेन्यू टॅक्स फ्रॉम द सब्जेक्ट ऑन द फोर्ट अँड अराऊंड इट किल्ल्यावर राहणारे लोक असतील ते जे काही काम करत असतील त्यामध्ये काही टॅक्स गोळा करणं असेल किंवा आजूबाजूच्या अराऊंड जे काही लोक असतील त्यांच्याकडून जो काही रिव्हेन्यू किंवा टॅक्स स्वरूपात जी काही रक्कम असेल त्याचं रेकॉर्ड ठेवणं टू हँडल द करस्पॉडन्स आणि करस्पॉन्डन्सली जे काही कामं असतील ते हँडल करणं सबनीसच काम असायचं त्यानंतर कारखानीस बघूया सप्लाय ग्रेन्स अँड गुड्स टू द पीपल लिव्हिंग ऑन द फोर्ट की फोर्टवरती किल्ल्यावरती राहणारी जी लोकं असतील त्यांच्यासाठी जे काही सामान असेल धान्य असेल हे पुरवण्याचं काम कोणाचं असायचं तर कारखानीस टू अरेंज फॉर द ॲमिनेशन फॉर द गन्स अँड फायर आर्म्स ॲट द टाइम ऑफ वॉर की जर कुठलं युद्ध असेल तर त्या युद्धाच्या वेळेला जे काही युद्ध सामग्री लागणार आहे युद्धाचं जे साहित्य लागणार आहे ते पुरवण्याचं कामही कारखानीस करायचे टू लुक आफ्टर द मेंटेन द फोर्ट अँड द बिल्डिंग ऑन इट आणि त्यानंतर मेंटेनन्स फोर्सचा मेंटेन बिल्डिंग्स बघणं काम बघणं ज्या काही बिल्डिंग्स असतील त्यांचं व्यवस्थितपणे काम करणं हे कारखान्याचं काम असायचं तर त्या चार्ट जर तुम्ही बघितलं तर तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येईल की कशा पद्धतीने त्यांची कामं होती त्यानंतर आपण बघणार आहोत गन्स अँड ॲम्युनिशन की ज्या वेळेला युद्ध व्हायची तर युद्धासाठी लागणारे जे साहित्य असायचं जे गन्स असायचे जे तोफे असायचे ॲम्युनिशन जे काही साहित्य असायचं त्याविषयी आपण बघूया ॲट द टाइम ऑफ शिवाजी महाराज गन्स जे की कॅनॉन्स तो म्हणजेच तोफा असायच्या त्यावेळेला मोठ्या अशा ऑफ वेरियस साईज वे आर युज टू प्रोटेक्ट द फोर्ट्स फ्रॉम द एनिमी शत्रूपासून वाचण्यासाठी त्यावेळेला आत्ता ज्या गन्स असतात त्या पद्धतीच्या नसायच्या कॅनॉन्स म्हणजे मोठ्या ज्या तोफा वगैरे असायच्या अशा पद्धतीच्या मोठ्या साईजमध्ये असणाऱ्या तोफा त्यावेळेला यूज केल्या जायच्या शत्रूपासून बचाव करण्यासाठी किल्ल्यांसाठी द गन्स वेअर प्लेस ऑन द बॅशन्स अँड फोर्टिफिकेशन ऑफ द फोर्ट फोर्टवरती त्या अशा पद्धतीने प्लेस केल्या जायच्या त्या गन्स असतील किंवा तोफे असतील की शत्रू ज्या वेळेला त्यांच्यावरती अटॅक करणार फोर्टवरती येण्याचा प्रयत्न करणार तर त्यावेळेला किल्ल्यावरूनच त्यांच्यावरती काय केलं जायचं अटॅक करणं सोपं जायचं सम फोर्ट लाईक अ पुरंदर अँड भीमगड हॅड प्रोविजन फॉर मेकिंग गर्ल्स तर गर्ल्स बनवणं किंवा जे सामान होतं ते प्रोविजन्स कुठे पुरवलं जायचं तर पुराणी भीमगड येथे गर्ल्स वेअर मेड फ्रॉम मेटल्स लाईक आयर्न ब्रास कॉपर एक्सेट्रा तर ह्या गर्ल्स वेगवेगळ्या मेटल्सपासून बनवल्या जायचं जसं की लोखंड असेल ब्रास म्हणजे पितळ असेल किंवा तांबे असेल यात यापासून बनवल्या जायच्या इन द रेनी सीझन द गन्स वेअर गिव्हन अ वॅक्स कोटिंग टू प्रिव्हेंट रस्टिंग की जे मेटल्स जसं की आता आयनपासून बनवलेल्या असतील तर यामुळे काय होणार रेनी सीझन असेल किंवा हवेशी कॉन्टॅक्ट झाल्यामुळे बरेचसे मेटल जे असतात त्यांना काय होतं रस्ट होतात म्हणजेच काय गंज लागणे आपण म्हणतो तर ते खराब होतात तर त्यामुळे त्यावरती वॅक्सचं कोटिंग केलं जायचं ज्यामुळे त्या रस्ट होणार नाही आयर्न अँड स्टोन कॅनबॉल्स अँड क कॅनिस्टर शॉर्ट्स वेअर फायर ॲट द एनिमी फ्रॉम द गन्स आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला शत्रू अटॅक करणार तर त्यावेळेला जे स्टोन कॅनबॉ कॅनन बॉल्स असायचे जे तोफ गोळे असायचे तोफेमध्ये टाकून त्यानंतर ते फायर केले जायचे एनिमीजवरती टू फायर द शॉर्ट्स अँड एक्सप्लोझिव्ह मिक्चर वॉज यूज ते जे काही शॉर्ट्स असायचे किंवा कॅनन बॉक्स असायचे त्याच्यामध्ये एक्सप्लोजिव्ह मिक्सचर यूज केलं जायचं की ज्यामुळे जसं की आता बॉम्ब यूज करतात तशा पद्धतीने तो ते तोफ गोळे त्यावेळेला यूज केले जायचे तर इथे आपण बघूया शिवाजी महाराज इन्स्पेक्टिंग द नेव्ही कशा पद्धतीने नेव्ही किंवा ज्या वॉरशिप्स असतात ते कशा पद्धतीने त्यांनी बनवायला सुरुवात केली होती ते बघूया आता डिस्कसमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की द गर्ल्स ऑन द फोर्ट वेअर गिव्हन अ कोटिंग ऑफ वॅक्स का दिलं जायचं तर त्याचं रिझनही आपण बघितलं की जे मेटल्स असतात ते रस्ट होतात रेवी सीझन असेल किंवा हवेश कॉन्टॅक्ट झाल्यामुळे ते रस्ट होतात तर अशा वेळेला त्याच्यावरती वॅक्स कोटिंग केल्यामुळे ते रस्टिंग होणार नाही याची काळजी घेतली जायची कॅन यू टेल मध्ये तुम्हाला दिलेलं आहे नेम द टाइप्स ऑफ द वेसल्स इन द शिवाजी महाराजा नेव्ही फॉर एक्झाम्पल गुरब गलबत पाल माचवा नाव होडी ज्याला आपण बोटही म्हणतो तर अशा पद्धतीचे जे शिप्स आपण म्हणू शकतो त्या यूज केल्या जायच्या तसे काही टाइप्स ऑफ वेसल्स जे दिले आहे किंवा शिप्स आपण म्हणू शकतो त्यांची नावं तुम्हाला इथे दिलेली आहे नेम द शिप्स इन द नेव्ही ऑफ इन इंडिपेंडंट इंडिया तर आजच्या ज्या आपल्या भारतामध्ये नेव्हीमध्ये ज्या शिप्स सहभागी आहेत किंवा असतील तर त्यांचं तुम्हाला काय द्यायचे आहेत नेव्ही तर हे तुम्ही गुगल सर्च करू शकतात नेक्स्ट आहे द नेव्ही कशा पद्धतीने नौदल नेव्ही म्हणजे स्काय नौदल ज्यामध्ये शिप्स बोट यूज केल्या जातात अ नेवी कन्सिस्ट ऑफ वॉर शिप्स द इंग्लिश अँड द पोर्तुगीज द सिंधीज अँड द डच हॅड अ स्ट्रॉंग नवल फोर्स तर हे जे काही फॉरेन कंट्रीमधील जे शत्रू होते त्यावेळेला त्यावेळेचे तर यांच्याकडे नवल फोर्स खूप चांगल्या पद्धतीची होती म्हणजे त्यांच्याकडे युद्धनौका किंवा शिप्स ज्या असतील त्या चांगल्या पद्धतीच्या होत्या सम ऑफ दिस पीपल यूज टू प्लंड द विलेजेस विलेजर्स ऑन द सी कोस्ट अँड टॉर्चर द विलेजर्स तर ते त्याचा फायदा कशा पद्धतीने घ्यायचे की समुद्र किनाऱ्यावरती जे काही विलेजर्स असायचे जे गावं असायचे तिथील लोकांना त्रास देण्यासाठी ते काय करायचे त्यांच्या शिप्सचा यूज करून त्यांच्यावरती अटॅक करणं असेल किंवा त्यांना टॉर्चर करायची शिवाजी महाराज क्रिएटेड इन अँड इंडिपेंडंट नेव्ही टू परमन्टली सब न्यू धीज एनिव्हीज ऑन द सी आणि परमनंटली त्यांचा काहीतरी उपाय त्यावरती करावा यासाठी त्यांनी काय केलं होतं की स्वतःची नेव्ही नौदल त्यांनी तयार केलं ते होतं शिवाजी महाराज रे सेवरल डॉक यर्स टू बिल्ड शिप्स ऑफ वेरीयस सायन्स सायजेस आणि मग बऱ्याचशा साईजमध्ये छोट्या मोठ्या साईजमध्ये त्यांनी शिप्स बनवल्या होत्या ही गेन कंट्रोल ओवर ओल्ड सी फोर्ट बाय विनिंग देम इन बॅटल आणि मग त्यांनी ह्याच पद्धतीने ज्या त्यांच्या काही वॉरशिप्स वगैरे होत्या किंवा नौदल होतं ह्याच्याच मदतीने त्यांनी सीमध्ये असणारे जे काही फोर्ट्स होते फोर्ट ते सुद्धा जिंकले होते ही रिपेअर सी फोर्स लाईक सुवर्णदुर्ग अँड विजयदुर्ग सी फोर्ट जे होते समुद्रात असणारे जे किल्ले होते सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग यांना देखील त्यांनी काय केलं होतं रिपेअर केलं होतं ही बिल्ड द न्यू सी फोर्ट कॉल सिंधुदुर्ग ऑन द कुर्टे आयलँड नियर मालवण मालवण जवळ असणारं कुर्टे जे आयलँड आहे छोटस बेट आहे त्या ठिकाणी त्यांनी सी फोर्ट समुद्री किल्ला बांधला ज्याला नाव दिलं होतं सिंधुदुर्ग ही ऑल्सो बिल्ड द फोर्ट ऑफ खंदेरी नियर मुंबई मुंबईजवळ असणारा खंदेरी जे आहे तिथे सुद्धा त्यांनी एक काय केलं आहे किल्ला बांधलेला आहे द स्वराज नेवी इन्क्लुडेड पीपल बिलॉंगिंग टू व्हेरियस सी फेरिंग कम्युनिटीज लाईक कोली भंडारी अँड आगरी तर अशा पद्धतीची जी काही लोक होती त्यांनी त्यांना काय केलं होतं त्यामध्ये त्यांनी सहभागी केलं होतं दौलत खान मयंक भंडारी लई पाटील दर्यासारंग तुकोजी आंग्रेवेअर सम ऑफ द ग्रेट मेन ऑफ ही स्पिरिट स्किल इन नवल वॉरफेअर आणि मग त्यांच्या नौदलामध्ये ही काही मंडळी होती जी की सहभागी झालेली होती बिकॉज ऑफ द मराठा नेमी द इंग्लिश द पोर्तुगीज द सिंधीज अँड द डच हू वेअर द एनिमीज ऑफ द मराठास बिगॅन टू फिअर अँड रिस्पेक्ट देम आता या लोकांकडे जी काही पावर होती तीच पॉवर आता शिवाजी महाराजांकडे सुद्धा आली होती कारण त्यांनी स्वतःचं असं नौदल तयार केलं होतं आणि त्यामुळे समुद्री किनाऱ्यावरती ज्या काही बाहेरच्या असणाऱ्या या ज्या काही पावर्स होत्या किंवा जी काही लोक होती जी समुद्री किनाऱ्यावर असणाऱ्या विलेजेसला त्रास देणारी होती ती आता त्यांना घाबरून राहायला लागली होती देअर न्यूजियम्स टू स्वराज वॉज रिड्युस आणि मग स्वराज्यातील लोकांना जो काही त्रास ते देत होते आता ते त्यांनी हळूहळू कमी केलं होतं बाय रेझिंग अँड इंडिपेंडंट अँड स्ट्राँग नेहमी शिवाजी महाराज डिफाईन हिज टेरिटोरियल वॉटर्स अँड इस्टॅब्लिश डॉमिनेशन ओवर द कोस्टल एरिया आणि मग अशा पद्धतीने त्यांचं जे काही स्ट्राँग त्यांनी नेहमी तयार केली होती ज्याचा त्यांना खूप जास्त फायदा झाला होता कोस्टल एरिया एरियाला प्रोटेक्ट करण्यासाठी He safeguarded his sea coast, ही सेफ गार्डेड ही सी कोस्ट आणि आपला जो काही समुद्र किनारा होता त्यालासुद्धा त्यांनी काय केलं होतं सेफ केलं होतं दिस नेव्ही वॉज द फर्स्ट ऑफ इट्स काइड इन मेडिवल इंडिया त्यावेळेला मिडिव्हल इंडियामध्ये फर्स्ट जी नेव्ही बनवली गेली ती शिवाजी महाराजांनी बनवली होती दॅट इज वाय ही इज राईटली रिगार्डेड ॲज द फादर ऑफ द इंडियन नेव्ही आणि त्यामुळे इंडियन नेव्ही किंवा नौदल जे बनवलं गेलं ते कोणी बनवलं होतं तर शिवाजी महाराजांनी आणि त्यामुळेच त्यांना फादर ऑफ द इंडियन नेव्ही असं देखील म्हटलं जातं इंटेलिजन्स डिपार्टमेंट देअर वॉज अ वेल ऑर्गनाईज अँड व्हेरी इफिशियंट सिस्टम ऑफ आर्मी इंटेलिजन्स अँड इसनेज बहिरजी नाईक वॉज द चीफ ऑफ दिस ब्रांच आणि एक त्यांची डिपार्टमेंट होतं इंटेलिजन्स डिपार्टमेंट की जे शत्रूच्या राज्यात जाऊन त्यांचं काय चाललेलं आहे किंवा कशा पद्धतीने तिथे परिस्थिती आहे हे सांगण्याचं काम जे त्यांचे सहभागी असणारे जे लोक असायचे ते त्यांना सांगायचे त्यामध्ये त्यांचे जे मेन होते त्या ब्रँचचे त्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक द अॅक्युरेट इन्फॉर्मेशन नेक्स्ट बघूया दॅट ही ऑप्टेड हेल्प ग्रेटली इन मेकिंग द कॅम्पेन लाईक द सूरत कॅम्पेन सक्सेसफुल कुठलीही मोहीम करायच्या अगोदर शत्रूच्या कोटात काय चाललेलं आहे किंवा तिथली परिस्थिती कशा पद्धतीची आहे या सर्व न्यूज ज्या असायच्या त्या बाहेर जी नाईक असतील किंवा त्यांच्या ब्रांचमध्ये असणारी जी लोक असायची ती माहिती पुरवली जायची शिवाजी महाराजांना आणि त्यामुळे त्यांना ज्या काही मोहीम केल्या जायच्या त्यामध्ये मदत व्हायची शिवाजी महाराज स्पाइस फाउंड आउट डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द एनिमी कॅम्प एनिमी मध्ये असणारी डिटेल माहिती त्यांना त्यामुळे मिळायची शिवाजी महाराज स्टार्टेड नो ऑफेन्स अनलेस ही हॅड गॅदर्ड इन्फॉर्मेशन फ्रॉम दी स्पाइस तर जे त्यांचे जसं की आपण डिटेक्टिव्ह होतो अशा पद्धतीने ती लोक काम करायची आणि त्यामुळे त्यांना फायदा व्हायचा या गोष्टीचा की मोहीम आपण करायची किंवा नाही करायची दॅट इज हाऊ ही प्लान हिज कॅम्प आहे आणि त्याच पद्धतीने ते त्यांच्या मोहीमसाठी प्लान सुद्धा करायची नेक्स्ट आहे गोरविला टॅक्टिक इन द डिफेन्स स्ट्रॅटेजी ऑफ शिवाजी महाराज गोरिल्ला टॅक्टिक वे स्पेशली इम्पॉर्टंट तर सर्वात महत्वाची होती गोरिल्ला टॅक्टिक तर हे काय होतं ते बघूया गोरिला टॅक्टिट्स इन्क्लूड सडन अँड अनएक्सपेक्टेड अटॅक ऑन द एनिमी ॲट अ स्ट्रॅटेजिक प्लेस अँड टाईम की ठरवलेल्या जागेवरती आणि ठरवलेल्या वेळेवरती अचानकपणे शत्रूवरती काय करायचं अटॅक करायचा यालाच गोरिला टॅक्टिक असं बोललं जायचं द गोरिला आर्मी अटॅक द एनिमी अँड विदाऊट गिव्हिंग नेम टाईम टू रिकवर रिचेस अ सेम डेस्टिनेशन अचानकपणे येऊन ते काय करायचे की जी शत्रूची सैनिक असायचे त्यांच्यावर अचानकपणे अटॅक करायचा आणि त्यांना काही कळायच्या आतच ते सेफ प्लेसवरती निघूनही जायचे शिवाजी महाराज वॉज हेल्प बाय द डेन्स फॉरेस्ट अँड हिल फोर्स इन द सह्याद्रीज अँड द सपोर्ट ऑफ हिस सब्जेक्ट इन दिस गोरिला वॉरफेअर आणि यामध्ये शिवाजी महाराज काय करायचे गोरिला वॉरफेअर जे व्हायचे त्यामध्ये स्वतः लोकांना काय करायचे त्यामध्ये मदतही करायची डोयुनोमध्ये बघूया शिवाजी महाराज हॅड अ डिसिप्लिन आर्मी ही सोल्जर्स ट्रीटेड वुमेन विथ रिस्पेक्ट शिवाजी महाराजांची जी आर्मी होती त्यामध्ये डिसिप्लिन खूप जास्त होता शिस्तप्रिय असे सैनिक असायचे जे की महिलांना सुद्धा रिस्पेक्ट द्यायचे शिवाजी महाराज देअर फॉर केम टू बी नोन ॲज अ प्रोटेक्टर ऑफ वुमेन आणि त्यामुळेच त्यांना महिलांचे प्रोटेक्टर असंही म्हटलं जायचं ही हॅड स्ट्रिक्टली वॉर्न ही सोल्जर नॉट टू ड्रिंक अल्कोहोल नॉट टू ट्रबल ही सब्जेक्ट अँड नॉट टू एक्स्टॉट मनी फ्रॉम नेम की त्यांनी त्यांच्या सैनिकांना ही वॉर्निंग दिलेली असायची की सोल्जर जे आहेत त्यांनी अल्कोहोल ड्रिंक करायचं नाही किंवा त्यांच्या प्रजेला कुठल्याही प्र पद्धतीचा त्रास द्यायचा नाही किंवा त्यांच्याकडून एक्स्ट्रा अशी कुठलीही मणी कलेक्ट करायची नाही डू डोयुनोमध्ये you know बघूया अफ्यू ऑफ असोसिएट्स ऑफ शिवाजी महाराज त्यांचे जे काही असोसिएट्स होते त्यामध्ये त्यांचे काही नावं दिलेली आहेत जसे की कानोजी जेदे असतील वीरबाजी पासलकर फिरंगोजी नरसाला प्रतापराव गुजर सिद्धोजी निंबालकर आणि सिद्धी हिलाल तर अशा पद्धतीची काही नावं तुम्हाला इथे दिलेली आहेत की जे त्यांचे असोसिएट्स किंवा त्यांच्यासाठी कामं करणारी व्यक्ती असे त्यांचे तुम्हाला नावं सुद्धा दिलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा लेसन दिलेला होता की ज्यामध्ये त्यांच्या राज्यकारभाराचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने त्यांनी केलं होतं किंवा फोर्स जे स्वराज्यासाठी महत्त्वाचे होते मग त्यांचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलेलं होतं हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये या लेसनमध्ये दिलेलं आहे तर आय होप तुम्हाला लेसन व्यवस्थितपणे समजलं असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा